ब्रॉट टू यू बाय एजिलस डायग्नोस्टिक्स। हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। आज महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर होणार आहेत। विधानसभा निवडणुकीची सगळीकडेच उत्सुकता होती। आचारसंहिताही लवकरच लागू होईल। या सगळ्यापूर्वी राज्य सरकारनं शिफारस केलेल्या 7 नेत्यांनी राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून शपथ घेतली आहे। या 7 आमदारांमध्ये भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या पोहरादेवी संस्थानाचे बाबूसिंग महाराज राठोड यांना भाजपनं विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला, तर माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांना संधी देण्याचा निर्णय शिवसेना शिंदे गटानं घेतलाय। त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना विधान परिषदेसाठी आमदारकी देण्यात आली आहे। आज या 7ही आमदारांनी शपथ घेतली। पण या आमदारांच्या नियुक्तीवरती असीम सरोदे यांनी ऑब्जेक्शन घेतलंय। असीम सरोदे आता याबाबत नेमकी काय भूमिका घेणार आहेत हे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय। त्यामध्ये सकाळीच माझं शिवसेनेच्या काही नेत्यांशी काँग्रेसच्या काही नेत्यांशी बोलणं झालं, पण मी अनायसे प्रवास करत असल्यामुळे मी तिथे राहू शकलो नाही। परंतु मुद्दा हा आहे की 171 सप्लस 5 नुसार त्यांना नियुक्त करण्याचे अधिकार आहे। राज्यपाल नियुक्त असे प्रकारचे सदस्य ते नेमू शकतात। परंतु मग आपण जरा पार्श्वभूमी पाहिली आणि इतिहास पाहिला तर भगतसिंग कोश्यारी राज्यपाल असताना 12 नावं सुचवले होते, तेव्हा त्याची शहनिशासुद्धा त्यांनी केली नाही आणि तसेच ते पेंडिंग ठेवले। त्यांनी कारण काय दिलं की मला कोणत्याही प्रकारचा नियम नाही, वेळेचं बंधन नाही, त्यामुळे मी काही निर्णय घेत नाही, मला कोणी सांगू शकत नाही। ठीक आहे, आपण म्हणू शकतो नियम नाही त्यामुळे तुम्ही तसा गैरफायदा घेतला असेल, पण हा गैरफायदाच घेणं आहे। आणि आता गैरफायदा काय घेतला जातो आहे की कोण राज्यपाल पदावरची व्यक्ती ही कोणत्याही पक्षाची नसते, त्यांनी तटस्थ भूमिका संविधानिक भूमिका घेतली पाहिजे। तशी न घेता नावं केव्हा सुचवले, तुम्ही इतक्या वेगवान पद्धतीने तातडीने नावांची शहनिशा केली का, हा मुद्दा एक महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये निर्णयातली पारदर्शकता नाही। आता दुसरी प्रोव्हिजन ही सुद्धा आहे की राज्यपालाच्या निर्णयाला काही साधारणतः आव्हान दिलं जाऊ शकत नाही, त्यामुळे आता उच्च न्यायालयाने सांगितलं की आम्ही लगेच ते ऐकून घेणार नाही। परंतु जेव्हा संविधानिक नैतिकता नसेल, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो केलं नसेल, तेव्हा ते चॅलेंज करता येऊ शकते। हे सगळे नावं तुम्ही सुचवलेले पाहिले तर हे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत का, हे काही एका विषयातले तज्ज्ञ आहेत का, तर हे ड्युएल पर्सनॅलिटी आहेत, म्हणजे दुहेरी व्यक्तिमत्व यांनी स्वतःचं तयार केलेलं आहे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी, की मुद्दाम वेळ पडली तर विधान परिषदेत किंवा राज्यसभेत जाता यावं म्हणून मग आपली स्वतःची सामाजिक संस्था काढायची, सामाजिक कार्यकर्ता म्हणून स्वतःला लेबल ते तयार ठेवायचं आणि त्या आधारे मग याच्यामध्ये जायचं। आपण जे नावं वाचले सगळे, तर ते सगळे राजकीय लोक आहेत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सामाजिक परिवर्तनासाठी काम करणारे लोक नाही का, समाज प्रबोधन करणारे लोक नाहीत का, विषयातले तज्ज्ञ नाहीत का, हे खूप जण उपलब्ध आहेत। तरीसुद्धा सगळे राजकीय पक्ष असं करतात आणि जे पार्टी विथ डिफरन्स असं म्हणणारे भाजप आहे ते सुद्धा जास्त पद्धतीने हे करत आहेत। आणि म्हणून संविधानिक मोडतोड करणारी ही नियुक्ती 12 वाजता जे शपथविधी होणार आहे ते राज्यपालांचा पुन्हा एकदा राजकीय कारणासाठी गैरवापर करण्याचं धडधडीत उदाहरण पुन्हा महाराष्ट्रामध्ये सेट होत आहे असं माझं म्हणणं आहे।